नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज तुम्हाला निसर्ग सौंदर्यात असलेली अशी मस्त बारा एकर जमीन घेऊन आलो आहे आजचा एपिसोड हा बारा एकर जमिनीचा आहे मुक्काम पोस्ट तळवडे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील नदीच्या किनारची बारा एकर जागा आहे ही ही छोटी नदी माझ्या मागे वाहते आपण बघताय हा मी ब्रिजवर उभा आहे या बाजूला पूर्ण लोकवस्ती आहे पलीकडं मोठा ब्रिज पण आहे सदर इकडून येणारा हा पायवाटेचा रस्ता मुख्य रस्त्यापासून हा इकडून येतो असा आणि मुख्य रस्ता जर म्हणजे मेन आणायचा झाला ह्याला आत्ता सध्या गाडीचा रस्ता नाही आहे तर तो, तो साधारणतः शंभर मीटर या बाजूनं लोकवस्तीतनं आणावा लागणार आहे किंवा सदर आहे तो रस्ता जी काय पायवाट आहे ती थोडीशी डागडुजी करून रिपेअर करून मोठी वायडन करून आणावी लागणार आहे सदर ही जमीन नदीकिनारची आहे पाण्याचे प्र उपलब्धता जी आहे ती भरपूर आहे एखादा बंधारा बांधला ज्याला बांधण म्हणतो आपण लोकल भाषेमध्ये पुढच्या साईडला एक बांधलेला आहे पण तत्पूर्वी आपण आपल्या इथं ह्या जमिनीच्या स जव आजूबाजूलाही जरी बांधला तरी मागं हा पूर्ण याचं बॅकवॉटर क्रिएट व्हाय होणार आहे आणि याचा इव्हेंच्युअली आपल्याला फायदा वर्षभर शेती करण्यासाठी उपलब्ध आता इथे शेती म्हणजे इन द सेन्स ही नारळ लागवडीसाठी चांगली जागा आहे ही बांबू लागवडीसाठी आयडियल जागा आहे ही गोठ फार्मिंग आणि डेअरी फार्मिंग या आणि मसाला शेती याच्यासाठीची उपयोग असलेली जागा आहे सदर हा नदीपासून थोडा चढ आहे पहिल्यांदा आणि वरच्या साईडला प्लेन प्लॉट आहे वरच्या वाडीतून येणाऱ्यांच्या भात मळ्या वगैरे पलीकडे आहेत वरच्या साईडला पूर्ण आणि हा सगळा लागून त्याच्यात वरच्या साईडला प्लेन प्लॉट आणि नदीकडे येता येता खाली उतरता प्लॉट अशा स्वरूपाचा याचा क्षेत्र आहे सदर या जमिनीवर आपण पंधरा पंधरा फुटावर हॉरिझॉन्टल मळ्या स्टेपिंग्स केलं कटिंग करून आता हे जंगल वाढलेलं ला असल्यामुळे ह्याचा तुम्हाला अँगल कळत नाही आहे पण ह्याचा अँगल काय फार नव्हे ह्याच्या जर स्टेपिंग्स केल्या तर ह्याच्यावर बांबूची बेटं किंवा नारळाची झाडंही उत्तम प्रकारे बसणार आहेत आणि खूप सुंदर असा प्लॉट तुम्ही डेव्हलप करू शकणार आहे सदर मालकांची किंमत या प्लॉटची प्रति एकर दोन लाख रुपये आहे बारा एकरचे चोवीस लाख रुपये आणि पूर्ण डेव्हलपमेंट म्हणजे मी जे काय सांगतोय तेव्हा साफसफाई अर्थ अर्थमुविंग प्लांटेशन वेळ पडल्यास त्याला ठिबक ह्या सगळ्याचा जर खर्च पकडला तर चार लाख रुपये येणार आहे म्हणजे दोन लाख रुपये जमिनीचे गेले आणि दोन एक लाख रुपये डेव्हलपमेंटचे गेले असं रस्त्याचा खर्च वेगळा इलेक्ट्रिसिटी आपल्याला इथून म्हणजे शेजारच्या घरातून तिथून समोरून आणायचं आहे लोकवस्तीला लागूनची जमीन आहे बारा एकर सिंगल फॅमिली नवरा बायको दोन मुलं मुलगा आणि मुलगी असा चार नावांचा सातबारा आहे हा टोटल या प्लॉटचा भोगवटा नंबर एकचा चा प्लॉट आहे सरकारी मोजणी पूर्णता झालेली आहे दोन हजार एकवीसला असा हा प्लॉट आहे सदर असा बांबू लागवडीसाठी किंवा नारळ लागवडीसाठी आपल्याला प्लॉट हवा असेल जो साधारणतः देवरुखपासून तीन साडेतीन किलोमीटर अंतरावर किंवा चार किलोमीटर अंतरावर आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये नॅशनल हायवेपासून साधारणतः पंधरा सोळा किलोमीटर अंतरावर आहे लोकवस्तीला लागून आहे असा प्लॉट आपल्याला हवा असेल तर माझा नंबर आहे प्लस नाईन वन नाईन फोर टू झिरो डबल एट डबल थ्री डबल वन माझा लँडलाईन नंबर आहे झिरो टू थ्री फाय फोर टू सिक्स टू सिक्स टू सिक्स माझा अजून एक मोबाईल नंबर आहे प्लस नाईन वन नाईन एट टू थ्री फोर थ्री फोर वन फोर वन आपण मला संपर्क करा प्लॉट विजिटची तारीख फिक्स करा त्याच्यानंतर प्लॉट व्हिजिट करा प्लॉट आवडल्यास पूर्ण डॉक्युमेंट त्याचे व्हेरीफाय करा आणि त्याच्यानंतर सदरचा हा व्यवहार होईल दोन लाख रुपये ही किंमत मालकाने एकदम रिजनेबल सांगितलेली असल्या कारणाने याच्यामध्ये एकही रुपयाचं निगोसिएशन होणार नाहीत कमिशनचा जो पार्ट आहे तो तुम्हा माझ्याशी फोनवर डिस्कस करू शकता जे काय असेल ते मी इथं सगळ्या गोष्टी सांगणार नाही आणि सदर आपल्याला कोकणामध्ये असे दीड लाख दोन लाख अडीच लाख तीन लाख किंवा तत्सम सम लो बजेटपासून अगदी हायर एंटपर्यंत अकॉर्डिंग टू ॲमेनिटीज अवेलेबल ॲमेनिटीज सरकारी किंवा इतर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप या हिशोबानं प्लॉट्सच्या किमती व्हॅरी होत राहतात त्यानुसार कोकणामध्ये जर आपण जमीन घेत असाल तर माझा चॅनेल रॉयल महाराष्ट्र हे आपण न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशा जमिनी घेण्यासाठी उपयोग होईल आपल्याला अशा स्वस्तात किम अल्प किमतीतल्या आणि चांगल्या पाण्याशेजारी वगैरेच्या जमिनी आपल्याला माझ्याकडून मिळतील हे फार क्लिअर टायटल प्रपोजल आहे आता ह्याच्या उत्पादनाचा विचार करता समजा आपल्याला गुंतवणूक किंवा डेव्हलपमेंट कॉस्ट सकट आपण पर एकरी चार लाख रुपये खर्च आलाय असं पकडलं तरी साधारणतः बांबू लागवड असेल उत्पादन म्हणजे पीक बांबू असेल तर तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी तुमचं पहिलं हार्वेस्टिंग येणार आहे ह्याच्यामध्ये तुमची जी काही एन्टायर जमिनीसाठी गुंतवली अमाऊंट आणि डेव्हलपमेंट कॉस्ट ही सगळी नील होणार आहे पुढे पाचव्या सहाव्या वर्षी तुम्हाला साधारणतः समजा सातशे ते आठशे जर बेट लावली आपण तर वीस एक लाख रुपये प्रति एकर इन्कम या क्षेत्रातून जनरेट होणार आहे सदर या क्षेत्रावर सहा चाकी गाडी आणणं पॉसिबल आहे ट्रक दहा चाकी थोडा मुश्किल आहे रोड थोडा नॅनो आहे इंटरनल रुरल रोड जो जिल्हा परिषदेचा असतो तीन मीटरचा त्या हिशोबानं या गावातले रोड असल्या कारणानं असं तो काय फार महत्त्वाचा विषय नाही आहे कारण ब बांबू लागवड जर असेल तर हे सहा चाकी गाडीमध्ये बांबू ट्रान्सफर होतो इवन इकडे वा व्यापारी आमचे असे असतात की आपल्याला काहीच करायला लागत नाही तुम्ही फक्त तुमचा प्लॉट डेव्हलप केला आहे बांबू आपले आपले वाढत आहेत त्याच्यानंतर जे परिपक्व मॅच्युअर्ड बांबू झालेले आहेत त्याचा एक साधारणतः अंदाज घेऊन आपण व्यापाऱ्याला संपर्क केल्यास व्यापारी स्वतः येतात स्वतः बघतात ते हार्वेस्टिंग पूर्ण करतात साफसफाई सगळी करतात जे काय असेल त्याच्या त्या जुड्या बांधलेल्या असतात अकॉर्डिंग uh, टू मेजरमेंट्स तेच करतात सगळं आपण फक्त स्क्वेअर फूट स्क्वेअर फूट नाही सॉरी पर फूट एक रुपया हे त्याचं मा मार्जिन असतं बेसिकली आणि त्या हिशोबाने जितकी काय आपली त्याची लांबी होणार आहे पूर्ण एंटायर बांबूंची गुणिले एक रुपया हा दर आजच्या घडीला दोन हजार एकवीस बावीस किंवा वीसचा दर आहे जो इव्हेंच्युअली येणाऱ्या चार वर्षात साधारणतःपणे दीड दीड रुपया वगैरे होऊ शकतो अशा स्वरूपाचं हे क्षेत्र आहे आपल्याला अशा क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल तर माझा मोबाईल नंबरवर आपण संपर्क करा आणि त्याचप्रमाणे आपण जर नवीन व्हिवर्स असाल तर माझं चॅनल रॉयल महाराष्ट्र आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कोकणामध्ये अथवा महाराष्ट्रामध्ये प्रॉपर्टी घेणं हे सोपं होईल आपल्याला काही कागदोपत्री मार्गदर्शन हवं असल्यासही मला फोन करा कागदपत्रांमध्ये काही अडचणी असल्यास शंका असल्यास काही तरीही आपण मला फोन करू शकता आणि बाकी आपल्याला हा प्लॉट आवडला असेल तर आपण प्लॉट व्हिजिट बुक करा वेरि... या व्हिजिट करा व्हेरीफाय करा आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी होत राहतील थँक्यू सदर आता मी या ब्रिजवर उभा होतो ही शेजारची घरं वगैरे आहेत हे वाहतं पाणी आहे ही सगळी भात शेती आहे खूप सुंदर असा निसर्ग आहे इथे फक्त आपण बांधण बांधल्यास आपण वर्षभर पाण्याचा साठा करू शकता जेणेकरून बारा एकरसारखं मोठं क्षेत्र वर शेती करणं हे इजी जाईल